अहमदनगरच्या दगडवाडीत 70 ते 80 कॅरेट डाळिंबाची चोरी झालेली आहे. शेतातील डाळिंब चोरी केल्यानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. चोरीच्या घटनेच्या एक दिवस आधी शेती परिसरात ड्रोन गिरक्या घालत असल्याचं सांगण्यात येत आहे. चोरीमुळे गावात भीतीचं वातावरण सुद्धा आहे. आमची शेती 2-2.5 एकर आहे. आताच पोर मिलिटरी जाऊन आले आणि रोप लावले बागाचे. फळ आल्याच्या नंतर एक पीक घेतलं आम्ही, पण आता एवढे झाड आले होते ना, इकते बारी आलते, पण त्याने ना एकदम शेलका शेंडा खोडल्या वाणी सगळे शेलका शेलका माल गेला. 2.5 ते 3 लाखाचा माल चोरी गेला. मग असे जर नेले तर मग शेतकऱ्यांनी पोरांनी काय करायचं, याच्यासाठी याला काहीतरी संरक्षण द्यावं. 70-80 कॅरेट डाळिंब चोरीस गेलेला आहे आणि आमची मागणी आहे की तसेच गावामध्ये पण चोरी झाले होते. त्याच्या अगोदर 2 वेळा चोरी झाले होते. तर आमच्या प्रशासनाला मागणी आहे की पोलिसची गस्त गावामध्ये घालावी. आणि आम्ही इकडे मध्यामध्ये चेकपोस्टवर ड्युट्या देतो तर आम्हाला शेतकऱ्यांना हा पण प्रश्न पडतो की इकडे शेतावर जर ड्युटी दिली तर घरी कधी चोरी नाही व्हावी, चोरी नाही व्हावी, तर आम्हाला मोठा प्रश्न आहे. तर पोलीस संरक्षण गावामध्ये 2-3 वेळा जर गस्त आली तर आम्हाला शेतकऱ्याला खूप मोठी मदत होईल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.